नवी मुंबई करों को मनपा आयुक्त की सबसे बड़ी चेतावनी, सोशल डिस्टेंसिंग का उल्लंघन किए तो खैर नहीं, बिना मास्क वालों पर भी होगी सख्त कार्रवाई। नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजीत बांगर ने सोशल डिस्टेंसिंग का उल्लंघन कर कोरोना फैलाने वालों को बड़ी चेतावनी दी है। आयुक्त आजवासी मंडियों का दौरा करने निकले थे, जहां उन्हें कोविड नियंत्रण निर्देशों का खुला उल्लंघन होता नजर आया। बता दें कि एपीएमसी मंडियों में रोजाना 50,000 की भीड़ जमा होती है, जहां हर दिन हजारों लोग मास्क और सोशल डिस्टेंसिंग का मजाक उड़ाते दिख रहे हैं। आयुक्त ने इस पर कहा कि हम बार बार समझा रहे हैं, लेकिन लोग अपनी लापरवाही से बाज नहीं आ रहे। उन्होंने कहा कि यदि ऐसा ही रहा तो अब विनती नहीं, सख्त कार्रवाई करनी होगी। मनपा आयुक्त ने कहा कि हम नहीं चाहते कि कुछ लोगों की गलती के कारण नवी मुंबई में कोरोना और फैले। उन्होंने मंडी प्रशासन से कोरोना टेस्ट बढ़ाने और नियमों का सख्ती से अनुपालन कराने का भी आह्वान किया। आइए सुनाते हैं आयुक्त ने और क्या कुछ कहा। एपीएमसी हे आपल्या शहरासाठी एक फार मोठं चॅलेंज आहे। डेलीचा फुटबॉल 50,000 जास्त या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा आपण भरारी पथकं नेमलेली आहेत। एपीएमसी प्रशासनाला ज्या सूचना आपण दिल्या त्यानुसार त्यांनी अंमलबजावणी सुरू केलेली आहे। त्यांची पण पथकं आहे, डेली बेसिसवरती लोकांचं प्रबोधन होतं, काय आवश्यक असेल त्या ठिकाणी कारवाई होताना दिसते। परंतु कारवाईचा उद्देश हा लोकांना टार्गेट करणं हा नसून, कारवाईचा उद्देश लोकांमध्ये मेसेज जाणं हा आहे आणि हे समजून घेणं लोकांनी गरजेचं आहे। त्या दृष्टिकोनातून काही प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी नियमाचं अंमलबजावणी करणारे दिसले, परंतु जे मिस्क्रियंट असतात की ज्यांना वारंवार सांगून सुद्धा त्यांच्या समभाव हे डोक्यामध्ये घुसत नाही की सोशल डिस्टन्सिंग पाळलं पाहिजे, मास्कचा वापर केला पाहिजे, त्यांना वेगळ्या पद्धतीने हँडल करणं गरजेचं आहे आणि तो मेसेज जो आहे तो फार लाऊड अँड क्लिअर असणं गरजेचं आहे। मी एकंदर एपीएमसी असो किंवा संपूर्ण शहर असो, सर्व नागरिकांना कळकळीची विनंती करतो की सोशल डिस्टन्सिंग, मास्क या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज हे खपवून घेतलं जाणार नाही। आम्ही आत्तापर्यंत विनंती वजा अनेकदा सांगितलं, परंतु विनंती करण्याची वेळ आता संपून गेलेली आहे। 90% लोक आपल्याला दिसतात की मोठ्या प्रमाणावरती या सगळ्या नियमांचं फॉलो करतात, त्यांचा मी मनापासून आभारी आहे। परंतु जे 10% असतील, 5% असतील, जे वारंवार सांगून सुद्धा सोशल डिस्टन्सिंग फॉलो करत नाहीत, मास्क घालताना दिसत नाहीत, त्यांना मात्र आता आपल्याला वेगळ्या पद्धतीने हँडल करावं लागेल। कृपया महानगरपालिकेला फोर्स नका करू की जे सोशल डिस्टन्सिंग फॉलो करत नाहीत किंवा मास्क घालत नाहीत त्यांच्यावरती कारवाईची वेळ येईल। यापुढे फार सक्तीच्या सूचना सर्व महानगरपालिकेच्या वॉर्ड ऑफिसर्सला आणि एपीएमसीला आम्ही दिलेल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी पण मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली आहे। माझी पुन्हा एकदा सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे, सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क याची अत्यंत कडक अंमलबजावणी झाली पाहिजे। कुठल्याही प्रमाणामध्ये वारंवार सांगून सुद्धा कोणी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क घालणं या गोष्टींचं पालन करत नाही असं आढळलं तर मात्र महानगरपालिकेला इथून पुढे सिरियसली त्या ठिकाणी त्याची दखल घ्यावी लागेल आणि आपल्याला ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी कडक कारवाई करावी लागेल। तर माझी विनंती आहे की सर्वांनी या नियमांचं पालन करावं। एकंदर धोका अजून टळलेला नाही। ज्या पद्धतीची परिस्थिती आज आहे त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात आपण कंट्रोलमध्ये ठेवलेला आहे, मृत्यूदर अत्यंत कमी आहे। मात्र जर आपण रिलॅक्स राहिलो आणि अशा पद्धतीनेच पुढे ही गोष्ट होत राहिली तर मात्र पुन्हा एकदा काळजीची परिस्थिती निर्माण होऊ नये, त्यामुळे आत्तापासून सतर्क असणं गरजेचं आहे। महापालिका सतर्क आहे, एपीएमसी प्रशासन सुद्धा सतर्क राहील अशी माझी अपेक्षा आहे। लोकांनी सतर्क राहावं त्यासाठी हा प्रयत्न करतो। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीव्ही वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।